आपल्यासोबत आमदार संजय शिरसाठ. सर, सत्ता संघर्षाची महत्त्वाची सुनावणी झाली, निकाल राखून ठेवला, तुमची यावरती प्रतिक्रिया. सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू आहे सुनावणी ही फक्त महाराष्ट्रपुरती नाही तर देशाला दिशा देणारी ही केस होती, म्हणून याचा दूरगामी परिणाम अख्ख्या देशामध्ये होणार आहे. या एका राज्यापुरता मर्यादित निर्णय होणार नाही. लोकसभा म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षाचे अधिकार काय, राज्यपालाचे अधिकार काय, मुख्यमंत्र्याचे अधिकार काय, ह्या सर्व गोष्टी त्याच्यातून समोर येणार आहेत. गटनेत्याचे अधिकार काय आणि पक्षाच्या प्रमुखांचे अधिकार काय, ते विधानसभेमध्ये त्यांचा हस्तक्षेप किती असला पाहिजे किंवा नसला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याच्यातून स्पष्ट होणार. म्हणून हा निकाल देशाला दिशा देणार आहे. आणि मला असं वाटतं आम्ही जी काही भूमिका घेऊन मांडली त्यांच्यासमोर, रिट्युपिटेशन तर आमच्या विरोधकांनी केली, परंतु आम्ही जी काही आमची भूमिका मांडली ती इतकी रास्त आहे की ह्या या निकालाचा दुर्गामी परिणाम होताना आम्हाला सुद्धा न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला न्याय मिळालं तर तुमची भावना काय असेल, पहिली प्रतिक्रिया काय असेल जर न्याय मिळाला तर? नाही, निकाल यायच्या पहिले आपण आपल्या प्रतिक्रिया देणं योग्य नाही, परंतु निश्चित आहे की आम्हाला ज्या ज्या लोकांनी वैयक्तिक पातळीवर जाऊन जो त्रास द्यायचा प्रयत्न केला ते तोंड घशी पडतील आणि मग त्यांना कळेल की ही पक्ष हा कार्यकर्त्याच्या जीवावर उभा राहिलेला असतो. नेत्यांच्या जीवावर पक्ष उभा राहत नाही तर कार्यकर्ता हा पक्ष उभा करत असतो, म्हणून त्याच्या भावनेची कदर केली पाहिजे. हा मोठा मेसेज या माध्यम केसच्या माध्यमातून अख्ख्या देशामध्ये जाणार आहे. नागेश्वर बाबा मुंबईत येत आहेत, त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यासाठी विरोधकांनी पत्रसुद्धा केलं, पत्रव्यवहार उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. संतांचा अपमान त्यांनी केला, हिंदुत्व यामध्ये सुद्धा येत आहे. यामध्ये पुन्हा एकदा हिंदुत्व संतांचा वाद पुन्हा एकदा उफाळून दिसताना अहो काय समर्थन हे यांना काही नाही, यांना फक्त यांच्यापासून दूर झालेली मतं जवळ करण्यासाठी हा प्रकार करतात. यांना हिंदुत्वाची मतं नाही पाहिजेत, यांना मुस्लिमांची मतं पाहिजेत. काही अंशी जो दलित वर्ग आज आमच्या बरोबर आहे त्यांच्या मतामध्ये विभाजन करायचं काम ते करतात. हिंमत नाही त्यांची. बागेश्वर बाबाला त्यांनी माफी मागितल्यानंतर तर सुद्धा त्याला विरोध करतायत. ओवेसीला विरोध का करत नाही? तो काय तुमचा कोण लागून गेला का? तो निजामाची आवला देतो नेते घेऊन आमच्या जीवावर आमच्या इतर काही बोलतो आडवा तिडवं, त्या टायमाला तुम्ही शांत बसता. एक माणूस दाखवा या विरोधी पक्षातला जो ओवेसीला विरोध करतोय. एक माणसाचं नाव सांगा. आहे यांच्याकडे ताकद तेवढी. हे त्यांच्याकडे जाऊन गुडघे टाकायला बसले ते मतासाठी. म्हणून आमची भूमिका हिंदुत्वाची आहे. आम्ही हिंदुत्वासाठी यांच्या विरोधात जुमानणार नाही. सरकार जो कोणी आड होईल त्याचा बंदोबस्त जरूर करेल. त्यांना बोलवलं तर संतांचा अपमान होईल असं सुद्धा म्हटलं जात आहे, कारण त्यांनी जे वक्तव्य केले ते संतांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य. असं काय नाही, त्यांनी त्या झालेल्या वक्तव्याचं त्यांनी माफी मागितली होती आणि त्याची दिलगिरी व्यक्त केली होती. ओईसीला विचारा ना हा प्रश्न. त्यांना हे जे आहेत ना का आता माझ्या तोंडात शिव येतात त्या सगळीकडे. आणि मग ते सगळेजण आपल्या पद्धतीने निर्मा पावडर वापरत असतात, म्हणून एवढं सिरियस घ्यायसारखं नाही. एक महत्त्वाची बातमी समोर येते की शशिकांत वारसे यांच्या हत्येमागे हत्येमध्ये फोन कॉल असतील, CDR रिपोर्ट असतील, यामध्ये एक नाव समोर आलं आहे. ठाकरे गटातील एका आमदारांच्या PA नाव समोर येतो आहे, कसं पाहता याकडे? नाही, पोलीस चौकशी तपास करताय. जो योग्य तो जी काही चौकशी होईल मग कोणी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. सर, थँक्यू. तर हे होते आमदार संजय शिरसाठ शिवसेना शिंदे गटाचे. आपण या ठिकाणी पाहिलं तर अनेक उत्तरं दिली. जे आता शिंदे फडणवीस सरकारमधले जे एक आमदार आहेत त्या आमदारांकडून बागेश्वर बाबांचा कार्यक्रम हा मीरा भाईंदरमध्ये घेण्यात येतोय. स्थानिक आमदारांनी बोलवलं त्यांना, परंतु या कार्यक्रमाविरोधात आता विरोधक एकत्र झालेले आहेत. विरोधकांनी हा कार्यक्रम रद्द करण्यासाठी नोटीससुद्धा दिलेली आहे, पत्रव्यवहार केलेला आहे. त्यामुळे या कार्यक्रमासंदर्भात नक्की काय भूमिका येते आणि जो आजचा जो निकाल हा प्रलंबित राहिला आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाने सत्ता संघर्षावरतील जो निकाल हा राखून ठेवलेला आहे, नक्की तो निकाल काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु जशा प्रकारे आपण जर पाहिलं तर पत्रकार शशिकांत वारसे यांच्या हत्येमागे सुद्धा आता एक अनेक असे प्रकरणं आणि त्यांचे दुवा आहे तो खुलत चाललेला आहे. नक्की यामध्ये नक्की कोणते पुरावे समोर येतात आणि कोणाला अटक होत आहे, कोण दोषी होत आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु जे काही ताज्या घडामोडी या विधान परिषदेतील किंवा विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चर्चेतील असतील किंवा अनेक महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या mymahanagar.com वेबसाईटला व्हिजिट करा, आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, माय महानगर लाईव्ह यूट्यूब चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कॅमेरा पर्सन सुनील पवार, स्वप्नील जाधव, माय महानगर, मुंबई.